विद्यार्थी मित्रों इयत्ता आठवीचा गणिताचा पाचवा धडा स्टार्ट केलेला आहे। धड्याचे नाव आहे विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्मुले। आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, पहिल्यापासून सांगत आलोय की चार सराव संच आहे, चार प्रॅक्टिस सेट आहे। त्यातला प्रॅक्टिस सेट 5.1 म्हणजे सराव संच 5.1, प्रॅक्टिस सेट 5.2, प्रॅक्टिस सेट 5.3 आपला झालेला आहे। प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये आपण एक सूत्र पण शिकलेलो आहे आणि प्रॅक्टिस सेट 5.4 पण आपला सुरू झालेला आहे। त्यातला मी पहिला प्रश्न तुम्हाला शिकवला होता आणि तो प्रश्न पहिलाच मेन आहे। पण आता हा प्रश्न दुसऱ्यासाठी मला परत आज एक व्हिडिओ बनवावा लागतोय। खरं तर हे गणित खूप डोक्याच्या वर जाण्यासारखे तुमच्या, बट आपल्याला करावे लागणार आहे। काल आपण तीन पदांचा वर्ग काढायला शिकलो की नाही, आज त्याच तीन पदांचा वर्ग पण काढायचा, दोन दोन गणितांचा वर्ग काढायचा, मग त्यांची बेरीज पण करून दाखवायची। जरा खूपच लेंदी गणित आहे, तर वी विल ट्राय, आपण प्रयत्न करू। ओके बाळांनो, तर तुम्हाला माहिती आहे तीन पदांच्या वर्गाचं सूत्र काय असतं? ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस सी चा वर्ग प्लस दोन ए बी प्लस दोन बी सी प्लस दोन ए सी, हे एवढं मोठं काय असतं? सूत्र असतं, हे तुम्हाला माहिती सगळ्या। आता इथे आपण ह्या एका गणिताचं पण उत्तर काढून ह्या एका गणिताचं पण उत्तर काढू आणि दोन उत्तरं काढल्यानंतर आपल्याला त्यांची बेरीज करावी लागेल। एका खाली एक मांडू, पहिल्यांदा उत्तर तर काढू। बघा पहिलं उत्तर आहे एक्स मायनस दोन वाय प्लस तीन चा वर्ग। चला आता याचा वर्ग काढायचा आपल्याला। आपल्याला माहिती याला ए म्हणतात, याला बी म्हणतात आणि याला सी म्हणतात। सांगा मग ए म्हणजे कोण? कंसात भरायची किंमत। ए म्हणजे कोण? एक्स। बी म्हणजे कोण? मायनस दोन वाय। कंसातच किंमत भरायची, ही मायनस असेल तिथे मायनस द्यावं लागतं कंसाच्या आतमध्ये। आणि सी म्हणजे कोण? फक्त तीन। असे तीन वर्ग आहे बघा, हा पहिला एक्स, दुसरा मायनस दोन वाय, तिसरा तीन। प्लस म्हणायचं पण नाही आणि द्यायचं पण नाही, पण मायनस म्हणायचं पण आणि द्यायचं पण। सांगा मग पहिला कोण? एक्स। दुसरा कोण? मायनस दोन वाय, त्याचा वर्ग आणि तीनचा वर्ग। आणि मग मध्ये प्लस घेऊन टाका आणि मग परत प्लस दोन आणि पहिले दोन कंस। सांगा पहिला कंस कोण? एक्स। दुसरा कंस? मायनस दोन वाय। वर्ग नाही लावायचा, परत प्लस दोन आणि आता दुसरे दोन कंस, दुसरा आणि तिसरा। दुसरा कंस कोणता? मायनस दोन वाय आणि तीन, आणि परत प्लस दोन आणि आता पहिला आणि तिसरा कंस। पहिला कंस कोणता? एक्स। तिसरा कंस कोणता? तीन। असं असतं म्हणा एवढं मोठं। जर तुम्हाला हेच लक्षात नसेल तर मग हे गणित शिकण्याची काहीच मजा नाही। हे तरी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे हे वर्ग। ओके, आता सांगा एक्सचा वर्ग, एक्सचा वर्ग दोनचा वर्ग चार येतो, वायचा वर्ग। जरी इथं मायनस असलं तरी प्लस द्यावं लागतं। वर्ग तीन प्रकारचे असतात, फक्त अक्षराचा वर्ग, फक्त अंकाचा वर्ग आणि अक्षर अंक एकत्र असलेला वर्ग। अक्षराचे वर्ग डोक्यावर दोन तसेच तसे राहतात, अंकाचा वर्ग डोक्यावर दोन नाही येत, डायरेक्ट किंमत येते। चारचा वर्ग सोळा आणि इथं तीनचा वर्ग नऊ पण येतो आणि वायच्या डोक्यावर दोन पण येतो। पण जरी इथं मायनस असेल तरी इथं मायनस येतच नाही, प्लस येतो। जरा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या बांधलो, बेसिक नॉलेज म्हणतात त्याला। बेसिक नॉलेज जर फक्त असेल तर गणित येतील असं तुम्हाला। तीनचा वर्ग किती येतो? नऊ। आणि आता याचा पाढा म्हणावा लागतो, बे तुम्ही चार आणि अक्षर कोणते? एक्स वाय आणि एक चिन्ह मायनस म्हणून याला मायनस द्या। परत यांचा पाढा म्हणा, बे तुम्ही चार चार त्रिक बारा, अक्षर कोणतं? वाय। एकच मायनस म्हणून मायनस द्या। आणि इकडे बेत्रिक सहा एक्स मायनस नाही म्हणून प्लस द्या। झालं हे उत्तर पहिल्याचं। सेम दोन तीन ओळी सोडून द्या, परत एकदा हे सूत्र लिहा, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस सी चा वर्ग प्लस दोन ए बी प्लस दोन बी सी प्लस दोन ए सी, एवढं मोठं लांब त्याचं सूत्र लिहा। आणि सूत्रात आता दुसरा ब्रॅकेट बघा, एक्स प्लस दोन वाय मायनस तीन ब्रॅकेटचा वर्ग। सेम आहे सगळं, फक्त साईन चेंज आहे। इथं दोन वायला मायनस होतं, इथं तीनला मायनस, पण आपल्याला पूर्ण गणित परत करावं लागेल। सांगा पहिला कोण आहे? पहिला एक्स आहे, त्याचा वर्ग। दुसरा कोण आहे? दोन वाय, त्याचा वर्ग। तिसरा कोण आहे? मायनस तीन, आता मायनस तीन आहे, त्याचा वर्ग। मध्ये प्लस चिन्ह द्यायचं आहे कंपल्सरी। हे बघा पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट, तिसरा ब्रॅकेट, जो मायनस आहे तो ब्रॅकेट मध्ये मायनस येईल आणि मग प्लस दोन करून पहिले दोन ब्रॅकेट, मग परत प्लस दोन करून दुसरे दोन ब्रॅकेट आणि मग परत प्लस दोन करून पहिला आणि तिसरा ब्रॅकेट। उत्तर तेच येणार आहे सगळे, फक्त चिन्हांचं लक्षात। एक्सचा वर्ग प्लस चार वायचा वर्ग प्लस तीनचा वर्ग नऊच येतो, परत मायनस जरी असलं तरी। हे दोघांचं गुणाकार चार एक्स वाय येईल, पण इथं मायनस नाहीच आहे म्हणून प्लस। इथं बी तुम्ही चार चार बारा वाय येईल, पण एकच मायनस आहे म्हणून मायनस आणि प्लस दोन बेत्रिक सहा एक्स, पण चिन्ह मायनस म्हणून मायनस असं आहे। आणि याच्यानंतर मग पुढे स्टेप आहे तुमची, परत आहे काय की हे गणित लिहायचं पहिल्यांदा, एक्स मायनस दोन वाय प्लस तीनचा वर्ग आणि प्लस
एक्स प्लस दोन वाय मायनस तीन चा वर्ग गणित पूर्ण लिहिलं बघा. आता ह्या पहिल्या गणिताचं उत्तर हे, दुसऱ्या गणिताचं उत्तर हे, आणि यांना प्लस करायचे म्हणून एका खाली एक मांडायचं. लिहा एक्स चा वर्ग प्लस चार वाय चा वर्ग प्लस नऊ पुढे मायनस चार एक्स वाय मायनस बारा वाय प्लस सहा एक्स, आणि त्याच्या खाली हे उत्तर मांडा. एक्स चा वर्ग प्लस चार वाय चा वर्ग प्लस नऊ प्लस चार एक्स वाय मायनस बारा वाय आणि मायनस सहा एक्स. आता यांची बेरीज करायची. तर बेरीज करताना काय होतं, चिन्ह सगळे तशाच तसे राहतात, आणि वजाबाकी करायला विचारली तर हे खालचे चिन्ह काय होतात, चेंज होतात. आणि आता काय करायचं, ज्याचे चिन्ह एक्झॅक्ट वेगळे, हे दोघं सारखेच असणार आहे प्रत्येक वेळा, पण ज्याचे चिन्ह वेगळे ते कट, हे दोघं कट नाही होऊ शकत, कारण हे दोघं सारखे, हे दोघं पण कट नाही होऊ शकत, हे दोघं पण नाही होऊ शकत, हे दोघं कट होऊन जातात, कारण एक मायनस आणि एक प्लस, हे दोघं पण कट होतं आणि एक मायनस आणि एक प्लस. आणि मग याचा उत्तर, यांच्या बाजूच्या अंकांची बेरीज करा. एक आणि एक किती म्हणतात, दोन, अक्षर दशांत असतं तर एक एक असतात प्रमाण, एक आणि एक दोन एक चौक, चार चार आठ, अक्षर तेच, अक्षराला काही चेंज नाही करायचं, अंकांची बेरीज, नऊ नऊ आठ बार, साईन पण तेच, बारा बारा चोवीस, अक्षर तसंच, अक्षर तसंच, चिन्ह पण तसंच, आणि हे सगळं कट झालं आहे, हे मेन आन्सर आहे आपल्याला शेवटचं. ते एवढं मोठं गणित आहे, लक्षात ठेवा, म्हणजे दोन उत्तरं काढा म्हणून त्यांची बेरीज करा, एकाखाली एक मांडा त्यांना, तरी जमलं पाहिजे बघा. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये तीन गणित आहे, त्यातलं मी तुम्हाला दोन करून दाखवतून एक तुम्हाला होऊन देतो, ओके मॅम. आणि आज धडा संपणार आहे आपला, कारण धड्याचे शेवटचे गणित आहे बाळा, ओके. तीन गणित दिलेले त्यांनी, त्यातलं मी दुसरं तुम्हाला परत करून दाखवतो. मला माहिती आहे हे गणित तुम्हाला जरा जास्तच डिफिकल्ट वाटेल, पण काही डिफिकल्ट नाही आहे, तुम्ही ट्राय केलं तर नक्की जमेल. पण मेन म्हणजे तुम्हाला एका ब्रॅकेटचा वर्ग काढता येतो का, ते जास्त इम्पॉर्टंट गणित. आणि इथं काय केलं त्यांनी, एका ब्रॅकेटचा वर्ग काढा, परत दुसऱ्या ब्रॅकेटचा वर्ग काढा, परत त्यांची वजाबाकी करून दाखवा, एवढा मोठा फुटाणा दिला. कधी गणित वजाबाकीचे, कधी गणित बेरजेचे. आता सुरुवातीला एक जे गणित केलं ते बेरजेचं होतं, पण आपल्याला दोनदा सूत्र वापरावं लागतं इथं बघा. लक्ष द्या तुम्ही, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट चा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस सी चा वर्ग प्लस दोन ए बी प्लस दोन बी सी प्लस दोन ए सी. लक्षात आहे सगळ्यांच्या. आता तुम्हाला गणित कोणतं आहे, पहिला ब्रॅकेट कोणतं आहे, तीन के वजा चार आर वजा दोन ए. याचा अर्थ तुम्हाला कळून गेलं की याला ए म्हणायचं, याला बी म्हणायचं, याला सी म्हणायचं. सांगा पहिलं कोणी, मग ए कोण आहे, तीन के असं ब्रॅकेट मध्ये घ्या त्याला, आणि त्याला वर्ग लाव. दुसरं कोण आहे, मायनस चार आहे, त्याला ब्रॅकेट मध्ये घ्या, त्याचा पण वर्ग लाव. तिसरं कोण आहे, मायनस दोन आहे, त्याला ब्रॅकेट मध्ये घ्या, त्याचा वर्ग लावा. मायनस असलं की ब्रॅकेट मध्ये मायनस द्यावाच लागेल तुम्हाला, प्लस असलं तर त्याची गरज नाही, पण मायनस द्यावा लागतो हे तुम्ही विसरू नका, ओके. आणि मग ब्रॅकेटच्या मध्ये प्लसचं चिन्ह बघा, झालं का. आणि मग पुढे काय करायचं, प्लस दोन, पहिले दोन ब्रॅकेट, तीन के आणि मायनस चार वाला ब्रॅकेट, तीन के मायनस चार, ओके. परत प्लस दोन, दुसरे दोन ब्रॅकेट, मायनस चार ने मायनस दोन एम, परत प्लस दोन आणि पहिला आणि तिसरा ब्रॅकेट, पहिला तीन के आणि दुसरा मायनस, एवढं लांब लचक उत्तर आहे त्याचं बाळा. तुम्ही बघा जरा, समजून घ्या. एक जरी चूक झाली ना तुमची, एक जरी चूक झाली की गणित चुकलं, ओके. त्याच्यामुळे ट्राय करावं लागेल तुम्हाला. वर्ग बघा, आता तीनचा वर्ग नऊ, नऊ के चा वर्ग, चारचा वर्ग सोळा, सोळा आरचा वर्ग, दोनचा वर्ग चार, चार एमचा वर्ग. चिन्ह सगळे प्लसच असतात, जरी इथे मायनस आले तरी, पण गुणाकारात कसे करतात बघा. गुणाकारात तुम्ही तिन्ही अंकांची पाढे म्हणतात, बैत्रिक सहा सायचे चोवीस, अक्षर के आर ए, आणि एकच मायनस चिन्हचे म्हणून मायनस द्यायचं. हे बघ कसं झालं, बैत्रिक सहा सायचे चोवीस आणि दोन्ही अक्षर के आर आणि चिन्ह मायनस म्हणून मायनस असं. आता हे करा, रेचो आठ, आठ ने सोळा, अक्षर कोणते के एम, आणि दोन दोन मायनस म्हणून इथं काय द्यायचं, प्लस. हे बघा, हे असे दोन मायनस असले की प्लस द्यायचं, आणि एकच मायनस असलं की मायनस द्यायचं, आणि जर मायनस नसलंच तर मग तर प्लसच द्यायचं, नो डाऊट राईट ऑन. बैत्रिक सहा सायन तुम्ही बारा, अक्षर कोणती के एम, एकच मायनस म्हणून मायनस द्या, झालं उत्तर. सेम उत्तर ह्या दुसऱ्या ब्रॅकेटचं येणार आहे बाळा, सेम येणारच, पण आपल्याला ते काढावंच लागतं तरी. पण ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग प्लस सी चा वर्ग प्लस दोन ए बी प्लस दोन बी सी प्लस दोन ए सी, ओके. मग आता गणित घ्या पुन्हा एकदा, तर तीन के प्लस चार मायनस दोन. हे बघा, गणित तेच आहे बाळांनो, फक्त त्यांनी मायनसचं चिन्ह याला नाही दिलं, आता फक्त याला एकट्याला दिलं, म्हणून गणितात आता चिन्हांचा बदल होईल, बाकी काही बदल होणार नाही, पण चिन्हांचा खूप बदल होईल, आणि तोच तुम्हाला समजून घ्यायचा आहे बाळा. सांगा आता, ए म्हणजे पहिला ब्रॅकेट सांगा तीन के त्याचा वर्ग, दुसरा ब्रॅकेट सांगा चार आर
प्लस चिन्ह म्हणायची गरज पण नाही आणि लिहायची गरज पण नाही. पण तिसरा ब्रॅकेट मायनस दोन घ्या. हे असे तीन ब्रॅकेट ज्याला कळेल ना त्याला सगळं गणित कळेल. हे तीन आणि मग प्लस दोन परत पहिले दोन ब्रॅकेट. पहिला ब्रॅकेट तीन के दुसरा ब्रॅकेट चार. पण इथं असे वर्ग नाही लावायचे. मला वर्ग नाही लावायचे. डायरेक्ट नुसते ब्रॅकेट घ्यायचे. वर्ग नाही. परत प्लस दोन आणि दुसरा आणि तिसरा ब्रॅकेट चार एम आठ आणि मायनस दोन एम. आणि मग परत प्लस दोन आणि पहिला आणि तिसरा ब्रॅकेट तीन के आणि मायनस दोन एम. झालं आता सगळं तेच परत एकदा. तीनचा वर्ग नऊ, नऊ के चा वर्ग राईट. आणि मग सोळा आर चा वर्ग, मग चार एम चा वर्ग, मग बेत्रीस आर साईन चोवीस के आर. सगळं प्लस आहे म्हणून प्लस. बेचोक आठ आठ म्हणजे सोळा आर एम किंवा एम आर. एम आर म्हणा किंवा आर एम म्हणा काही फरक पडत नाही. अरे इथं चार आर एम म्हणा तुम्ही. इथं चार आर ए म्हणजे ना इथं आर ए आर तुम्ही गुणाकारात आर एम येईल. करेक्शन करा व्यवस्थित आर एम ओके. पण इथं एक मायनस चिन्ह म्हणून मायनस द्या. बेत्रीसा साईड मध्ये बारा के एम येईल. एकच मायनस म्हणून मायनस द्या. चिन्हांचा फरक आहे फक्त. उत्तर हे आणि हे सेमच आहे. पण इथं मायनस आलं तिथं प्लस आलं, इथं प्लस आलं तिथं मायनस आलं, इथं मायनस आलं तिथं पण मायनस आलं. तर असं होऊ शकतं. तर तेच आहे ते फक्त चिन्हांचा गोळे थोडस लक्ष द्या. आणि आता परत मला ते गणित लिहायचंय. तीन के वजा चार आर वजा दोन एम ब्रॅकेटचा वर्ग मायनस तीन के अधिक चार आर वजा दोन एम ब्रॅकेटचा वर्ग. म्हणजे ह्या उत्तराची आणि ह्या उत्तराची वजा बाकी करा असं काय होतंय. तर ह्या ते उत्तर पहिल्यांदा. नऊ के चा वर्ग प्लस सोळा आर चा वर्ग प्लस चार एम चा वर्ग मायनस चोवीस के आर मायनस सोळा आर एम आणि मायनस बारा के एम. परत तेच उत्तर येते. नऊ के चा वर्ग प्लस सोळा आर चा वर्ग प्लस चार एम चा वर्ग मायनस चार प्लस चोवीस के आर आणि मायनस सोळा आर एम आणि मायनस ट्वेल्व्ह के. समजतंय का तुम्हाला. आणि आता आपल्याला यांची काय करायची वजाबाकी. मग वजाबाकीत काय चेंज असत माहिती तुम्हाला. वजाबाकी आणि बेरजेत काय फरक आहे. बेरजेमध्ये डायरेक्ट क्रिया करता काटाकाट. वजाबाकीत हे पहिल्यांदा चिन्ह चेंज करतात. हे प्लस आहे ना ते मायनस बनतं, 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 हे मायनस आहे ना ते प्लस बनतं, हे मायनस आहे ना ते प्लस बनतं. असे चिन्ह बदलतात. आणि चिन्ह बदलल्यामुळे आता याच्यामध्ये काटाकाटी करावी लागते. म्हणजे कट करावं लागतं. आता हे प्लस आहे हे मायनस आहे म्हणून दोघं कट, हे प्लस आहे हे मायनस आहे म्हणून हे दोघं कट, हे प्लस आहे हे मायनस आहे म्हणून हे दोघं पण कट. पण हे मायनस आणि हे पण मायनस आहे म्हणून हे कट कुणीच नाही होणार. हे दोघं पण हे मायनस चोवीस आणि हे पण प्लस चोवीसच मायनस चोवीस झालेलं आहे. हे प्लस सोळा आहे. हा तर बघा आता इथे हे दोघं कट नाही होऊ शकत. कारण हे चोवीस आणि हे चोवीस दोघांचे चिन्ह मायनस मायनस आहे म्हणून चोवीस आणि चोवीस किती बनणार अठ्ठेचाळीस आणि अक्षर मायनस ओके चिन्ह आणि के आर. आणि हे पण आता हे प्लस सोळा आणि हे पण मायनसचे प्लस सोळाच झाले म्हणून हे सोळा सोळा प्लस किती बनणार बत्तीस. बत्तीस आर एम हे प्लस आहे बाळा. प्लस प्लस बत्तीस आर एम अक्षर तशाच तसे. आणि हे दोघं कट होणार कारण हे मायनस आणि प्लस होते. ते हे उत्तर आहे तुमचं मायनस फॉर्टी एट के आर आणि प्लस थर्टी एट आर एम. बघा थोडं डेंजरस आहे लिहायला. तर तुम्हाला खूप खर्व येऊन दे. बट यू हॅव टू ट्राय ऍटलीस्ट ट्राय तर करा. आणि हे गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो या टाईमचं. पण जसं इथं मी तुम्हाला वजाबाकी केल्यामुळे हे खालचे चिन्ह कसे बदलवले आणि बदललेल्या चिन्हामुळे हे कट झालं तसं इथं तुम्हाला बेरजेच्या वेळी चिन्ह बदलायची नाही आहे. डायरेक्ट क्रिया करायची आणि ज्याचे चिन्ह वेगळे असेल त्याला कट करायचं आहे ओके बाळांनो. तर ट्राय करा. यू शूड ट्राय. तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे. तर आज आता आपला हा धडा संपलेला आहे. या गणिताने आपला हा धडा संपलेला आहे. या धड्यामध्ये जर तुम्ही परत एकदा आठवण्याचा प्रयत्न केला तर चार प्रॅक्टिस सेट होते बाळांनो. प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2, 5.3, 5.4. आता आपण याची टेस्ट घेणार आहोत सोमवारी. सोमवारी आपण याची टेस्ट घेऊ. शनिवार रविवार दोन दिवस तुम्हाला मिळताय वेळ अभ्यासासाठी. तर तुम्ही अभ्यास करा आणि सोमवारी मात्र याची 100% टेस्ट असणार आहे. तर टेस्टची चांगली तयारी करा. सोमवारी टेस्ट द्या आणि 40 पैकी 40 मार्क घेऊन दाखवा. तोपर्यंत जर काही अडचण आली तर मला नक्की कॉल करा. पण अभ्यास चालू ठेवा बाळांनो ओके. बाळांनो पाचवा धडा आहे. चार सूत्र आहे या धड्यामध्ये. ते सूत्र जर तुम्हाला पाठ असेल तर गणित नक्की जमतील बाळांनो ओके. बाळांनो